डायरेल कितने बार करता था? एक बार। हम कितने बार करते हैं? दो बार करते हैं शाम को सुबह। हालेलुया। शाम को सुबह दो बार करते हैं शाम को और सुबह। ठीक है, लेकिन परमेश्वर हम उसके उस काबिल नहीं है, लेकिन अगर आप एक बार तुम प्रार्थना में बैठे होंगे तो आपका समय और आपका टाइमिंग परमेश्वर बढ़ाएगा। अगर तुम सुबह एक बार बैठते हो तो परमेश्वर को आप समय देते हो, परमेश्वर में बढ़ते हो, तो तुम्हारे अंदर तुम्हारी आत्मा बोलेगी नहीं आज दोपहर में भी बैठते, दोपहर में बैठे होगे तो क्या बोलेगी तुम्हारी आत्मा? बोलेगी नहीं शाम को भी बैठते हैं, है ना? देखो दाऊद कब प्रार्थना करने जाता था? प्रार्थना करना सबसे महत्वपूर्ण है। अगर आप प्रार्थना नहीं करते हो, आप परमेश्वर से बातें नहीं करते हो, तो आपके जीवन में कुछ भी सही नहीं होगा। क्योंकि दाऊद मालूम है भजन संहिता में ऐसा लिखता है, भजन संहिता 5:3 में ऐसा लिखा है। देखो हम पढ़ेंगे दाऊद कैसा प्रार्थना करता था और कब जाता था और कैसी प्रार्थना करता था। हालेलुया। तो नेक्स्ट टाइम अगर आप प्रार्थना में किधर भी जाओ तो अपना हथियार अपनी तलवार के जाओ। ये शब्द की तलवार है और परमेश्वर ऐसे ही तलवार लेके आने वाला है। तुम सुनते होगे कि परमेश्वर अभी तलवार लेके आने वाला है, तो वो तलवार लोखंड की, पित्तल की, चांदी की तलवार नहीं होगी, लेकिन ये तलवार होगी। बहुत लोगों को गलत फहमी है कि वो चांदी लोखंड की तलवार लेके आने वाले हमको काटने के लिए, नहीं, ये वचन ही एक तलवार है और दो धारी तलवार है। हालेलुया। देखो भजन संहिता 5:3 का वचन पढ़ेंगे, क्या लिखा है? हे यहोवा, भोर के समय तू मेरी वाणी सुनेगा, प्रात काल में तुझे प्रार्थना करके तेरी बाट जोऊंगा। हालेलुया। हालेलुया। बघा इथं काय सांगतंय परमेश्वर तो वचन, आणि दाऊद काय म्हणतो? हे देवा, मी सकाळी सकाळी तुझ्या काय करेल? प्रार्थना करेल। आणि कधी सांगतोय बघा, सकाळ सकाळ म्हणजे किती? हे भोर म्हणजे कधी माहिती आहे? भोर कधी होतो? भोर म्हणजे सकाळी जेव्हा 4 वाजतात ना तेव्हाला, तेव्हा काय बोलतात? भोर। आपण काय म्हणतो? पहाटे पहाटे, एकदम पहाटे, सकाळी नाही, सकाळी अलग आणि पहाटे अलग। ते पहाटे म्हणजे भोर, है ना? तर आपण भोरच्या टायमाला पहाटेमध्ये आपण झोपलेला असतो, है ना? भोर के टाइम तो हम सोए रहते हैं, हमारा 7 बजता नहीं है, हमारा 8 बजता नहीं, हमारा 9 बजता है। तो 9 बजे उठेंगे, फिर उधर ही कैसे वैसे प्रार्थना करेंगे 2 मिनट की और अपना अपना काम करेंगे। कभी भी करेंगे भी नहीं, चलते आगे के मुख के आगे दांत भी ब्रश करके अपन बाद में प्रार्थना करेंगे। लेकिन दाऊद कहता है कि मैं भोर को मेरी वाणी मैं तुझे सुनाऊंगा। क्या बोल तो दाऊद क्या बोल रहा है यहाँ पर? यस, हालेलुया। मी माझी वाणी ना तुला सकाळ सकाळ ऐकवतो, है ना? प्राप्त काल में तुझे प्रार्थना करके तेरी बाट जाऊंगा, म्हणजे सकाळ सकाळी 4 वाजता मी तुला धन्यवाद देईल, तुला स्तुती करेल, तुझ्या नावाला उंचावेल, असं तो बोलतोय दाऊद बोलतोय। पण आम्ही कधी बोलतो का परमेश्वर, मी सकाळी उठते आणि मी तुला धन्यवाद देते, मी तुझी स्तुती करते, तुझं गुणगान गाते, कधी आम्ही बोलतच नाही। आमची घाई याच्यासाठी असते की नाश्ता कधी होतो, चाय कधी होतो, आम्हाला कामाला कधी निघतो, याची घाई असते। पण हे सगळं महत्त्वाचं आहे तुमच्या जीवनामध्ये, पण त्याच्याही अधिक महत्त्वाचं आमच्या जीवनात सर्वात प्रार्थना आहे, है ना? अगर आमच्या जीवनात प्रार्थना नाही तर आम्ही बाहेर निघताच आमच्याशी कोण भांडेल, रस्त्यामध्ये कोण आम्हाला काय उलट बोलेल, तर आम्ही असे शब्द वापरू, काय माहीत बाई मी कोणाचं तोंड बघून उठले आज झगडे झाले, हां आज असंच झालं, आज तसं झालं। अरे पण परमेश्वर सांगते तुम्ही जा ना, परमेश्वर के पास जाओ, पहिला परमेश्वर से बातें करो, परमेश्वर से प्रार्थना करो, परमेश्वर की स्तुति करो, तो आपको ये समय नहीं आएगा, है ना? आएगा क्या? हालेलुया। हालेलुया। मतलब आप दुनिया से मिलने से पहले परमेश्वर से मिलते हो, दुनिया से बात करने से पहले परमेश्वर से बात करते हो, है ना? किसी का चेहरा देखने से पहले तुम पर पवित्र आत्मा की उपस्थिति में भर जाते हो, है ना? हमारे काम में हम लोग रहते हैं,
एक जैसे नहीं रहते, इसकी उंगलियाँ ऐसी, उंगली इस तरीके है, एक जैसी उंगली नहीं है हमारी, है क्या? एक नहीं, तो वैसे ही ना लोग भी वैसे नहीं रहेंगे, एक जैसे नहीं है। कोई तुम्हें अच्छा बोलेगा, कोई तुम्हें बुरा बोलेगा, तुम्हें बोलेगा ये तू बहुत बेकार है, तू ऐसी है वैसी है, लेकिन तुम्हें पता रहना चाहिए कि मैं कैसी हूँ, क्योंकि तुम्हारा नाता परमेश्वर से और पवित्र आत्मा के साथ अगर जुड़ा है तो आप जानते हो कि मैं कैसी हूँ। हालेलुया। देखो ध्यान से सुनना, और जो आज नया है तुम्हें पहला ऐक लें, नहीं ना तुम्हें नहीं भी नहीं, तो आज तुम्हारे खरच हा उद्धार दिवस है, कारण की जो कोणी येशूवर विश्वास करतो ना त्याला अनंत कालचा जीवन प्राप्त होतो। बघा ताई, इकडचं जीवन आहे ना संपणार आहे, हालेलुया। इधर का जीवन यहाँ समाप्त होने वाला है। देखो यहाँ पर का जीवन 80, 70, 90, ज्यादा ज्यादा चलो कैसे भी घसीट पिसीट के 100 लेके गए, है ना? बराबर है ना? जिसे पीढ़ी के 100 लेके गया उसमें भी बीमारी है, अंधापन है, लंगड़ापन है, लकवापन है, हाँ। तो सोचो इस 80-90 साल के लिए हजारों साल का जीवन नाश कर सकते हैं क्या? नहीं नाश करते। तो आपको आपके हाथ में है अगर आपको 70-80 चाहिए, 90 चाहिए या हजारों साल का जीवन चाहिए, आपके हाथ में है, क्योंकि परमेश्वर ने फ्रीडम दिया है। वो नहीं ऐसा नहीं है, ऐसा रहता पूरा जग उसका रहता था, लेकिन परमेश्वर कहता है कि मैं स्वतंत्र तुमको दिया है, मुझे तुम्हारा स्वतंत्र जीवन दिलेले है परमेश्वर ने। जसा आज आमचा भारत देश कसे झालेला आहे, स्वतंत्र झालेला आहे ना, पहिले कसं गुलामीमध्ये होता, आणि तसंच आज आम्ही जिथे बसलो ना, जे येशूला मानतो, येशूवर विश्वास ठेवतो, तो पण स्वतंत्र झालेला आहे का? कशाचा? कशाने स्वतंत्र झाला? क्यों स्वतंत्र हुआ है? हमारे पाप से। जो हम पाप के गुलाम थे ना, तो परमेश्वर ने उस पाप के गुलाम से हमें क्या किया है? स्वतंत्र किया। तो मैं कहता हूँ जो प्रार्थना है और जो दाऊद बोलता है कि मेरी वाणी तुझे भोर को सुनाऊंगा, मैं तेरी बाट क्या करूंगा? जोऊंगा। तो बघा भजन संहिता सॉरी विलाप गीत 3:22 मध्ये असं सांगितलेलं आहे, हे छोटं बायबल याच्यात नाही येते, असं सांगितलंय की मेरी दया मेरी कृपा क्या होती है? प्रतिदिन प्रतिदिन नई नई होती है। म्हणजे आम्ही जेव्हा जातो ना देवाकडे, प्रार्थना करतो ना, परमेश्वर आम्हाला त्या टायमाला त्या क्षणी तो नवीन दिवस दाखवतो, नवीन कृपा करतो, दया करतो, प्रीती करतो, आणि आम्हाला आमच्यावर काय करतो? दया करतो, आणि तो आमच्यासाठी एक नवीन दिवस काय करतो? उजळवतो, है ना? खरंच ना तो महान परमेश्वर आहे। आणि आज इथं हागरामध्ये ना यांची तर हे त्यांना तर माहीत नव्हतं, पण परमेश्वरची इच्छा होती की ह्या घरामध्ये प्रार्थना व्हावी, है ना? हे तर प्रार्थना आले नव्हते, त्यांना काही माहिती नव्हतं, तरी पण लास्ट टायमाला म्हणजे ते मिस झालं होतं, तर ह्या टायमाला आम्ही बोललो चल ह्या टायमाला आम्ही प्रार्थना आकाबाईचे इथं घेऊया, तर सरच येणार होते, पण काय ते 3 दिवस आहेत ना फास्टिंगमध्ये आहेत, आणि 3 दिवस ते घरात त्याच्या प्रे हाऊसमधून निघणार आहे बाहेर, तिथं दिवसभर बसून राहणार, परमेश्वरला धन्यवाद देणार, स्तुती करणार, ते का? हां, कारण की आज जग ना पापामध्ये आहे, व्यभिचारमध्ये आहे। व्यभिचार असं एक पाप आहे की आपली बायको असताना, आपला नवरा असताना दुसऱ्या संगती जाणं, ते व्यभिचार सर्वात मोठं पाप, परमेश्वर याला मानतो व्यभिचार, आणि जो व्यभिचारमध्ये पडतो तो पूर्ण 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 नाहीसा झाला, त्यामुळं 3 घर 3 फॅमिली नुकसान होते व्यभिचारमुळे, आणि त्याच्यामध्ये मर्डर मारामारी हनाहानी सगळं काय होतो, आणि सगळ्यात डेंजर पाप ते। तर प्लीज आपल्या आपल्या डोळ्यावर आपल्या मनावर तुम्ही ताबा ठेवा, सकाळी तुम्ही परमेश्वर संगती प्रार्थना करायला जा सकाळ सकाळी, तेव्हाच परमेश्वर आम तुमच्यावर नवीन हे टाकणार, दया करणार, नवीन दृष्टी परत तुमच्यावर ठेवेल, कारण तो बघतच असतो।
अगर आप नहीं जाओगे परमेश्वर के पास तो परमेश्वर आपके पास नहीं आता, क्योंकि परमेश्वर ऐसा कहता है एक वचन में, बाइबल में बोलता है कि जब तुम मेरे पास आओगे तो मैं भी तुम्हारे पास आऊँगा, अगर तुम ही नहीं जाओगे तो वो भी तुम्हारे पास नहीं आएगा, है ना। अगर हमारे एक दोनों में सहेली होगी, इसका फ्रेंड रहेगी, सहेली रहेगी, तो ये बार 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 जाती रहेगी वहाँ पर, और वो एक बार भी नहीं आती, ये क्या बोलेगी, हे तू मारे घर येत नाहीस का, मी पण नाही येत आता तुझ्या घरी, कारण की तूच मला भेटायला नाही, मी का येऊ तुझ्यासोबत तुला भेटायला। तर ऐसा ही परमेश्वर भी कहता है कि तुम मुझे जब मिलोगे तो मैं भी तुमको क्या करूँ, मिलूंगा। हालेलुया। तर मग लक्षात ठेवा सगळ्यांसाठी, आज तुमच्यासाठी ताई एकच वचन आहे की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये उद्धार आणो, तारण आणो, आणि जो यवहन्ना 3:16 आहे ते आमच्या सर्वांसाठी आहे, पण आज तुम्ही ते ऐकताय आज तुमच्यासाठी आहे, की असं यवहन्ना 3:16 असं लिहिलं आहे की परमेश्वरने जगावर एवढी प्रीती केली की त्याने एकुलता एक पुत्र दिला, कशासाठी, ह्याच्यासाठी की आमचे पाप, आमचे अपराध, आमचे श्राप ते काय हो, नाश हो, आणि आम्हाला अनंत काळाचं येशू मार्ग आणि सत्य जीवन आहे। हालेलुया। कधी ऐकलं का येशूच्या बारेमध्ये तुम्ही? ऐकलं पण विश्वास केला का? पण आज तुम्ही, मी माझ्या मनामधून, माझ्या अंतकरणातून मी तुम्हाला सांगतो की त्या येशूवर विश्वास ठेवा, कारण की देव असं म्हणतो की जो कोई मुझपर विश्वास करेगा वो अनंत काल का हकदार होगा। हालेलुया। तर आम्ही ख्रिस्तामध्ये ह्या ताईचं आम्ही स्वागत करूया, त्यांना इन्व्हाइट करूया परमेश्वरमध्ये, कारण की आज ते नवीन आहेत तर कबूल करतात। हालेलुया। त्याच्यासाठी टाळ्या वाजव आपण। तर भजन सहिता आपण 55 वाजूया, तिथं काय लिहिलं असं बघू। बघा काय बोलतो दाऊद, परत दाऊद असं म्हणतो, मैं तो सांझ को, भोर को और दोपहर को गिड़गिड़ा कर विनती करूंगा और वह मेरी आवाज सुन लेगा। हालेलुया। कभी म्हटलो का आपण? हाँ, मी संध्याकाळ, सकाळी, संध्याकाळी, दुपारी, रात्री मी प्रार्थना करीन तो माझं ऐकल, असं बोलतो का कधी आपण? दादी पण मला टाइम नाही, पटपट 2 मिनिटं प्रार्थना करते, निघते कामाला, पटापट काम, प्रार्थना करते, जेवण बनवते, कधी कधी आम्ही करतही नाही प्रार्थना। हालेलुया। पण दाऊद तो असा धार्मिक व्यक्ती होता, धार्मिक कोणीच नाही बरं, परमेश्वरने आम्हाला धार्मिक केलंय। हालेलुया। हालेलुया। कारण की त्यांनी रक्त जेव्हा सांडवलं ना, तर आमचे सर्व पाप आहेत ना, आम्ही दुधाने धुतलेले नाही आहेत, सगळ्यांनी पाप केले, सगळ्यांनी खोटं बोललं, सगळ्यांनी चोरी केली, सगळ्यांनी काय एक दुसऱ्याचा खून केला। खून करणं म्हणजे फक्त मर्डर करणं, त्याला जीवाने मारलं हे नाही आहे। तुम्ही एखाद्या बहिणीचा, एखाद्या भावाचा, एखाद्या मित्राचा अगर तुम्ही हृदय दुखवता, मन दुखवता, ते परमेश्वर म्हणतो तुम्ही त्याचा मर्डर केला, त्यांचा तुम्ही हत्या केली। हां, तेच विश्वासघात, पण ते पण मर्डरच आहे असं, म्हणजे तेच मनाला दुखणं, दुखवणं म्हणजे विश्वासघात करणं। हालेलुया। तर आज आम्ही निर्णय करूया, कारण की चला आम्ही दाऊद 7 वेळा करत होतो, तर निदान आम्ही 2 वेळा तरी केली पाहिजे। अगर तुम्ही 2 वेळा कराल, ॲटोमॅटिक तुमची भूक वाढेल, ॲटोमॅटिक तुमचा प्रार्थनाचा समय वाढेल, वेळ वाढेल, आणि ॲटोमॅटिक तुमचा, तुम्ही 2 करताय तुम्ही 3 करू शकता, है ना, आमेन। पण तुम्ही सुरुवात करा, स्टेप घ्या। बघा स्टेअर्स असतात, अगर जवळपर्यंत आम्ही त्या एक पायरीवर आम्ही पाऊल टाकत नाही तर दुसरा आम्ही टाकू शकत नाही, है ना, टाकू शकता का? तर डायरेक्ट उडी मारतो असलो वरती, डायरेक्ट नाही ना, लिफाय पण जायला, पण ते तसं नाही, तसं गेलं ना डायरेक्ट खाली पडू शकतो आपण, लिफ नाही यूज करायचं आपल्याला, स्टॅपनी जायचं आहे, है ना, आणि जो लिफ्टनी जातो ना तो डायरेक्ट पडणार आहे खाली। हालेलुया। कारण की आम्हाला एक स्टेप बाय स्टेप जायचं आहे, एकदम
आता समजा पहिली मध्ये मी गेलो नाही, डायरेक्ट मला दहावीचा क्लास मध्ये बसवलं तर मला काय येईल का? येणार नाही ना, कारण की मी बेसिकच शिकलो नाही काय, मला काही नाही माहिती, काही नाही माहिती. आणि मी डायरेक्ट मग मॅथ्स देणार कसं आहे, ग्रामर कसा सोडवणार, काय करणार, काहीच नाही, कारण की मी बेसिकच नाही केलं काय. त्याच्यामुळं आम्हाला बेसिक करण्यासाठी सगळ्यात अगोदर परमेश्वर संगती प्रार्थना करायची. प्रार्थनामध्ये आम्हाला लीन राहायचं, जसं दाऊद 7 वेळा जायचा, तर निदान आम्हाला 2 वेळा तरी सकाळी संध्याकाळी तरी आम्ही घरात बसून आमचे सर्व सदस्य आहेत, आई आहे, भाऊ आहे, बहिणी आहेत, सगळ्यांना मिळून आम्ही रात्रीची प्रार्थना करू शकतो. कारण सकाळची नाही करत, कोण लवकर जातं, कोण उशिरा जातं, है ना कामाला, तर आम्ही सकाळची नाही करू शकत, संध्याकाळी आपले सर्व फॅमिली एकत्र होऊन आम्ही बसून त्या देवाला आम्ही विनंती करू शकतो, है ना. प्रार्थनाचं महत्त्व लय मोठं आहे, ज्याने समजलं त्यांनी मुकुट जितलं. मिस वर्ल्ड का जे बोलते ना, मिस वर्ल्ड का मुकुट रहता है, वैसे समझो. हालेलुया. तो आइए हम परमेश्वर को धन्यवाद देंगे इस वचन के लिए. आज हमने जो सीखा कि प्रार्थना करना इम्पोर्टेंट है और करना चाहिए हमें, क्लोज करें. हालेलुया.